सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट असताना सोलापूर महानगरपालिकेसह पंढरपूर सांगोला मंगळवेढा या नगरपालिका क्षेत्रांमध्ये पाणी कपात सुरू होती काल पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर युएन जी धरणाच्या दहा दारांमधून पाच हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग झाला त्यामुळं दोन महिन्यांसाठी पाण्याची चिंता मिटणार आहे सध्या भीमा नदी कोरडी आहे त्यामुळे उजनी धरणामधून पिण्यासाठी सोडलेलं पाणी पंढरपूरला पोहोचायला चार दिवस तर सोलापूरच्या औस बंधाऱ्यात पोहोचायला आठ दिवसांचा वेळ लागणार आहे या दरम्यान पाण्याचा शेतीसाठी उपसा होऊ नये यासाठी भीमा नदीकाठच्या दोन्ही काठांवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय त्यामुळे पाणी वेळेत पंढरपूर आणि सोलापूरपर्यंत पोहोचायला मदत होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट